दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भारत बंदची हाक देण्यात आली होती। राज्यातील महाविकास आघाडीने या बंदला पाठिंबा दिला होता आणि त्यानुसार सोलापूर शहरातही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते मंडळी पूर्व मंगळवारपेठ पोलीस चौकीसमोर एकत्र आले होते आणि एकत्र येत बंद पाळण्याचे आवाहन करताना दिसून आले। ठरल्यानुसार तीनही पक्षातील नेते एकत्र आले व त्यांनी सराफ बाजार, चाटी गल्ली, टिळक चौक परिसरातील दुकाने बंद केली। दरम्यान चाटी गल्लीत एक गमतीदार किस्सा पाहायला मिळाला। पूर्व मंगळवारपेठ पोलीस चौकीसमोर पी जी वाले नावाचे फेट्याचे दुकान आहे आणि त्यासमोरच उभे होते काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले। मंडळी, त्या पी जी वाले दुकानाचा आणि प्रकाश वाले यांचा काही संबंध आहे का हे जरी माहीत नसले तरी या ठिकाणी घडलेला गमतीदार किस्सा पहा। प्रकाश वालेंच्या पाठीमागे उभे होते सेनेचे बरडे। सेनेच्या पुरुषोत्तम बरडेंनी दुकान बंद करा की अशी जोरात हाक दिली, कारण पी जी वाले दुकानासमोर उभे होते प्रकाश वाले। सेनेच्या पुरुषोत्तम बरडेंनी काँग्रेसच्या प्रकाश वालेंची फिरकी घेतली। पी जी वाले हे दुकान काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांचेच होते की काय असा संभ्रमही यावेळी निर्माण झाला होता। त्या उघड्या दुकानातून एका कामगाराने एक फेटा आणला आणि प्रकाश वाले यांच्या हातात ठेवला। फेटा कशासाठी? तर सेनेचे प्रताप भाऊ चव्हाण यांचा वाढदिवस होता म्हणे। भारत बंद दरम्यान दुकाने बंद करा असे आवाहन केल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते मंडळी पी जी वाले या दुकानासमोरच येऊन थांबले। प्रताप भाऊंचा फेटा बांधून वाढदिवसही साजरा केला। या दरम्यान पुरुषोत्तम बरडे यांनी पुन्हा प्रकाश वाले यांना चिमटा घेतला। एकीकडे महाविकास आघाडीचे तिन्ही नेते एकत्र येऊन दुकान बंद करण्याचे आवाहन करत असतानाच पी जी वाले नामक दुकान कसे काय उघडे असा संभ्रमही यावेळी निर्माण झाला। प्रकाश वाले आणि पी जी वाले या दुकानाचे काहीतरी कनेक्शन होते का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे। दरम्यान दुकान उघडे करून फेटा घेतल्यानंतर प्रकाश वाले यांनी सुद्धा त्या दुकानाचा आणि माझ्या नावाचा काही संबंध नाही, मी फक्त फेटा घेण्यासाठी दुकान उघडायला लावले होते असे स्पष्टीकरण दिले। मात्र हा गमतीचा किस्सा कसा घडला पहा लोकप्रधान न्यूज चॅनलवर। पेटासाठी घेतलंय माझा काय संबंध नाही।